भावांचा मृत्यू प्रकरण चर्चेत आला आहे। जाधव कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले होते। न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता। मागण्या मान्य झाल्याने त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या जालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळेगावच्या तीन सख्या भावांच्या आई वडिलांना न्याय द्या या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पळसखेडा पिंपळे येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे। मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आई वडिलांना मदत जाहीर करा, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आंदोलकांनी दिला होता। जोपर्यंत जाधव कुटुंबियाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला होता। प्रशासनाच्या वतीनं मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। असा प्रकार जो घडला त्या संदर्भात आम्ही दोन दिवस बाहेर होतो, आज आलो आम्ही दोघं जण। काल शिरपूरला ते अमरीशभाई पटेलचे पुतण्या वारला होऊन तिकडे भेटायला गेलो होतो, आल्या आल्या आम्ही दोघं जण इकडे आलो। वाईट प्रकारे कुटुंबाशी बोललो, कुटुंबाला भेटलो, कुटुंबाचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं। कुटुंबाचं म्हणणं काही वेगळं आहे, त्या अंगानेही आम्ही चौकशी दबवले साहेब आहेत किंवा हे सर्व जे आहेत ते आहेतले त्यांना घेऊन ज्या काही संशय कुटुंबाने व्यक्त केला तो वेगळ्या प्रकारचा संशय आहे। हा घातपाताचा प्रकार आहे असा ठाम त्यांचा निर्णय आहे। ते जाणीवपूर्वक हे केला गेलेलं आहे असा कुटुंबाचा संशय आहे आणि त्या अँगलने आम्ही हे सर्व प्रयत्न करायला लागलो। आम्ही मुंबईपर्यंत बोललो, सायबर शेर मुंबईचे प्रमुख पोलीस प्रमुख सर्वांशी बोललो की या अँगलने आपण तपास केला पाहिजे। आम्ही PM रिपोर्टच्या संदर्भामध्ये अर्ध्या तासामध्ये मला रिपोर्ट येऊन जाईल की काय ॲक्च्युली डेट ऑफ कॉज काय आहे तोही रिपोर्ट आपल्याकडे येऊन जाईल। मारलं, कानातून रक्त येत होतं वगैरे वगैरे, कशातून आलं, काय आलं, त्या बाबीवर तो तपासाचा भाग पोलिसचा आहे, ते पोलिसवाले तपास करतील। परंतु या अनुषंगाने ज्या काही या दुर्दैवी प्रसंगाने ज्या काही प्रश्न उपस्थित झालेत त्या अनुषंगाने आम्ही गीतेसाहेबाशी बोललो, त्या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्याला दोनदा फोन लावला। मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत सह्याद्रीला चाललेत। सह्याद्रीला पोहोचल्यानंतर ते मला फोन येईल त्यांचा, मी त्यांच्याशी तुमच्या सर्व भावना ज्या काही लाईटच्या बद्दलच्या आहेत, या दुर्दैवी कुटुंबाच्या संदर्भातल्या मागणीचा प्रश्न आहे, या सर्व बाबी मी आणि भास्कर आंबेकर दोघंही त्या परिवाराच्या कानावर त्या ठिकाणी टाकू आणि गांभीरपूर्वक जर आमच्या मनामध्ये जर आस्था नसती तर आम्ही इथं आलोच नसतो आणि एवढा मॉप म्हणल्यानंतर कोणत्या प्रकारे मॉप समोर जातच नाही। आम्ही विश्वासाने आलो की बाबा नाही, आपले माणसं आहेत, काय झालं जाऊ आपण, बोलू आपण आणि तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर। मुख्यमंत्र्याला आम्ही बोलल्यानंतर मुख्यमंत्री सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।